सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. काय बापू, काय भेटीमागचं कारण होतं आज? आज मुख्यमंत्री साहेबांच्या हातून गेल्या 2.5 वर्षात सांगोला तालुक्यासाठी 5,000 कोटीचा निधी विकास कामासाठी नेलेला, त्याची एक पुस्तिका छापलेली आहे आणि त्या पुस्तिकेचं प्रकाशन आज मुख्यमंत्री साहेबांच्या हातून आज आम्ही केलेलं आहे, जेणेकरून या पुस्तकाच्या माध्यमातून केलेलं काम जनतेपर्यंत पोहोचावं हा याचा पाठिंबाचा हेतू आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, काय सांगताल? अनेक वर्षाची मागणी होती, तुम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेत देखील काम केलं, त्यावेळेपासून ही मागणी होती, आता हा दर्जा मिळाला आहे, कसं बघताय? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही या राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी वारंवार मागणी केलेली होती. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं तर हे तीव्रतेनं एक स्वप्न होतं की या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. आज या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मागणीनुसार हा अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला आपल्या मिळालेला आहे. ही सर्व 13.5 कोटी जनतेच्या दृष्टीनं आनंदाची आणि मराठी भाषिकांच्या दृष्टीनं आनंदाची बातमी आहे. मराठी भाषेला दर्जा मिळाला, मात्र माणसाचा कलंकाचा जो पडलेला डाग आहे तो पुसला जाणार नाही असं राऊत म्हणतात. राऊतांनी अगोदर विधानसभेची निवडणूक झाल्या नेमकी काय चूक केली, तो लागलेला डाग याचा अभ्यास करावा. भारतीय जनता पार्टी आणि खास करून उपमुख्यमंत्री आजचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पाठी जो खंजीर मारला त्याचं अगोदर राऊतांनी बोलावं, नंतर आम्ही घेतलेल्या भूमिकेविषयी बोलावं. आम्ही गद्दारी केली नाही तर झालेली मोठी चूक दुरुस्त करून भारतीय जनता पार्टीबरोबर आम्ही सरकार स्थापन केलं, जनतेसमोर जे बोललो तेच आम्ही केलेलं आहे. राऊत त्यांच्या सोयीनुसार बोलतात आणि ते सध्या कुठल्या सेनेचे नाहीत, ते सध्या पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीचं काम करतात. आदिवासी समाजाच्या नेत्यांनी आज मंत्रालयामध्ये जाळीवरती उड्या मारलेल्या आहेत, शिंदे साहेब भेटत नाही असा त्यांनी आरोप केला होता, काय नक्की त्यांना लक्षात आलं? आज मी मंत्रालयातच होतो, कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक होती, सर्व मंत्री त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची वाट पाहत होते, वेटिंगमध्ये होते. साहेबांना अगोदरच उशीर झाला होता, त्यांनी गडबडीनं एवढं सांगितलेली मीटिंग झाल्यानंतर बसू. जिरवळ साहेब आणि सर्व आदिवासी आमदार ज्येष्ठ आमदार आहेत, लोकांच्यात काम करणारी माणसं आहेत, त्यांनी हा प्रश्न मुख्यमंत्री साहेबांबरोबर बैठक लावून सोडवावा असं मला वाटतं. सत्तेमध्ये राहून सत्तेच्या विरोधात आंदोलन करतायत, काय बाहेर मेसेज आहे? सत्तेत असणं आणि समाजाचे प्रश्न ह्यात फरक आहे. समाजा या प्रश्नासाठी त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब प्रत्येक आंदोलन जे झालं प्रत्येकाला त्यांनी न्याय दिला आहे. आदिवासी आंदोलनाला सुद्धा ते निश्चितपणाने न्याय देतील. आज हर्षवर्धन पाटलाने देखील शरद पवारांच्या गटात प्रवेश केलेला आहे. एकंदरीत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये तुतारीची चर्चा, थोडेस तुतारीचं वार आहे. आपल्या मतदारसंघात कशी परिस्थिती, काय सांगतात सोलापूर जिल्ह्यात राजकारण? सोलापूर जिल्ह्यात महायुतीला भरघोस यश मिळेल, 9 ते 10 जागा महायुतीच्या निवडून येणार आहेत. खासदारकीच्या गणितावर हे लोक थोडं आराखडं वेगळं महाविकास आघाडी बांधत आहे, परंतु ही विधानसभेची निवडणूक कामावर लोक मतदान करत असतात आणि महायुतीच्या प्रत्येक आमदारानं मुख्यमंत्री शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली कामं केलेली आहेत, त्यामुळे जनता महायुतीच्याच आमदारांना निवडून देईल. 170 ते 180 जागा महायुतीच्या निवडून येतील. लोकसभेला देखील महायुतीचा विजय बोलायला सांगितलं जात होतं, मात्र
लोकसभेला कमी जागा आल्या, तीच पुनरावृत्ती पुन्हा विधानसभेला आगामी होणार असल्याची चर्चा आहे, किती जागा येतील आता? अशी कोणतीही परिस्थिती होणार नाही, कारण गेल्या 2.5 वर्षात शिंदे साहेबांच्या सरकारनं केलेलं काम हे जनतेला आवडलेलं आहे आणि जनता शिंदे साहेबांच्या कामावर अतिशय आनंदी आहे. किती जागा येतील आपल्याला? मी मगाच सांगितले 170 ते 180 जागा महायुतीच्या निवडून येतील. सांगोला विधानसभेला तिरंगी त्यात लढत होईल अशी चर्चा सुरू आहे. दीपक आव्हाडांनी देखील उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे, काय नक्की दिली? प्रत्येक पक्षाच्या नेत्यानं उमेदवारी स्वतःसाठी मागणं ह्यात कोणतंही गैर नाही. दीपक आव्हाड राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागतायत ही त्यांची भूमिका त्यांच्या पक्षाच्या संदर्भानं आहे, परंतु महायुतीचा एकच उमेदवार उभा राहणार आहे आणि सर्व महायुतीचे भाजप असो किंवा राष्ट्रवादी असो त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी निश्चितपणानं काम करतो. आणि व्यक्तिगत माझा आणि दीपक आव्हाडचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, हा आमच्या दोघांचा प्रश्न निश्चितपणे संपून जाईल. म्हणजे विधानसभेला गुलाल शिवते आपल्यास यावेळी सांगोला लोकसभा मतदारसंघात माढा लोकसभा मतदारसंघात मताधिकी झालेले 3 तालुके फलटण, जयाभाऊ गोरेंचा मान आणि सांगोला, अशा बिकट परिस्थितीत ती सांगोल्यातून 10,000 मताचं तालुक्यातून 1.5 मिळालेलं आहे आणि येणारी विधानसभेची निवडणूक तर चांगल्या मताधिक्यानं 100% महायुतीचा उमेदवार निवडून येईल. शेकापचं काही आव्हान वाटत नाही? शेकाप पक्षाचं आव्हान भाई गणपतरावजी देशमुख साहेब असताना वाटत होतं, आता शेतकरी कामगार पक्षाचं आव्हान वाटत नाही. विजय नक्की आपला होणार? 100% विजय त्या ठिकाणी शिवसेना होणार. सांगोल्याहून कॅमेरामन जगदीप डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.